आपण कॉल करत असलेला नंबर स्विच्ड ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने कॉल करा. द नंबर यू आर कॉलिंग इज स्विच्ड ऑफ. प्लीज कॉल अगेन लेटर. आप जिस नंबर पे कॉल कर रहे हैं वह अभी स्विच्ड ऑफ है. आपण कॉल करत असलेला नंबर स्विच्ड ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने कॉल करा. द नंबर यू आर कॉलिंग आपण कॉल करत असलेला नंबर स्विच्ड ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने कॉल करा. द नंबर किती वाजले आणि फोन का बंद आहे तुझा? असेल बंद. काय हे बाबा, किती कॉल करत होतात तुम्ही? तुम्हाला माहिती आहे माझ्या फ्रेंड समोर मला किती अनकम्फर्टेबल फील झालं. अनकम्फर्टेबल? अगं बाळा, काळजीपोटी फोन करणं म्हणजे अनकम्फर्टेबल म्हणतात. हो पण किती किती म्हणजे? अगं एका बापाची सुंदर तरुण मुलगी रात्री 10 वाजेपर्यंत घराबाहेर असते तेही न सांगता, त्यातून फोन बंद. मग अशा वेळेला एखाद्या बापानी काळजी करणं चुकीचं आहे. कमॉन बाबा, आता मी काय लहान राहिली नाही हा काळजी करण्यासारखे. म्हणून तर जास्ती काळजी वाटते बाळा. पण तुम्हाला ना नेमका याचाच राग येत. हे बघ बाळा, मी काय समजावून सांगतो ना ते नीट समजून घे. मला मान्य आहे या व्यावसायिकतेच्या दुनियेमध्ये आपणही व्यावसायिक व्हायला हवं, पटते मला. पण त्याचबरोबर भावनांचाही विचार केला पाहिजे, इतरांचाही विचार केला पाहिजे. बस एवढंच म्हणणं आहे माझं. बाबा इट्स ओके ना, किती बोलणार अजून. खरंच तुमच्या जनरेशनचा ना हाच खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय वाटतं माहिती आहे? आपले आई वडील म्हणजे आउटडेटेड, ओल्ड फॅशन, हो ना? पण तसं नाही आहे बाळा. अगं आम्हालाही तुमच्याशी काही बोलायचं असतं, काही एक सांगायचं असतं. तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहेत, तशी मीही माझ्या जागी राईट आहे. तुम्ही जगलात ना तो काळ वेगळा होता आणि मी जगतीय तो काळ फार वेगळा आहे. जसं तुमच्या जनरेशनला आम्हाला काहीतरी सांगायचं आहे ना, तसं आमच्याही जनरेशनला तुम्हाला काहीतरी सांगायचं. ऑफकोर्स. पण मला माहिती आहे माझे बाबा चुकीचे नाहीयेत, तशी त्यांची मुलगी सुद्धा. अगदी बरोबर. पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत 16 नोव्हेंबरला सिनेमागृहात यावं लागेल. कारण या दिवशी एक सांगायचंय, हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि यात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. कारण यात आपल्या आई वडिलांची बाजू मांडली आहे आणि माझ्यासारख्या वयात आलेल्या मुलामुलींची सुद्धा. सो जायचं ना? नक्की जायचं. तू म्हणालीस ना नक्की जाऊया. मित्रांनो, तुम्हीही तुमच्या आई वडिलांना त्यांच्या भावनांना समजून घेतलंच पाहिजे. आणि हो, आपणही आपल्या मुलांच्या भावना. याचं कारण मंडळी नाणं जरी एक असलं तरी त्याला 2 बाजू असतात आणि जे खूप महत्वाचे असतात. मंडळी 16 नोव्हेंबर रोजी एक सांगायचंय या नावाचा चित्रपट प्रदर्शित होतोय. हा चित्रपट गृहात जाऊन नक्की बघा. आणि हो, आजच आमच्या www.prekshakjallosh.in या वेबसाईटला लवकरात लवकर भेट द्या. आणि आजच ऑनलाईन मोफत सभासद होणाऱ्या 100 भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे
एक सांगायचं या चित्रपटाच्या प्रत्येकी दोन तिकीट्स